आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी शुभम पाटील, स्वानंद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चर्चा तर होणारच. दरम्यान कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. कल्याणच्या गोदरेज हिल्स या उच्चभ्रू सोसायटीतून परकीय जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना एका डॉक्टरने अत्यंत दयनीय अवस्थेत दाबून ठेवलं होतं. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी त्याला प्राणी कृता कायद्यानुसार अटक केली आहे. कल्याणचे उच्चभ्रू वासी समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर वीरेंद्र पाल कल्याणचे उच्चभ्रू वासी समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर वीरेंद्र पाल सिंग याचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती वाशीतील NGO चे कार्यकर्ते चेतन रामानंद शर्मा यांना मिळाली होती. चेतन शर्मा यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बंगल्यात जाऊन पाहणी केली. त्यावेळी समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. अत्यंत देखणे आणि सर्वात महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे 9 कुत्रे अत्यंत हलाखीच्या आणि मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. ये खड़कपाड़ा पुलिस स्टेशन के अंडर गोदरेज हिल पे बंगलो नंबर 2 पे एक आदमी ने कुछ कुत्तों को बहुत ही क्रुएल्टी से रखा हुआ है और उनको खाना पीना नहीं देता है. उन्होंने एक फ़ोटो शेयर किया सेंट बर्नार्ड का, जो सच में देख के लगता था कि बहुत बुरी हालत है और बहुत बीमार है. सुबह हमने हमारा एक एक्टिविस्ट भेजा और पाया कि इन्फॉर्मेशन सही है. सब कुत्ते, काफ़ी 4 कुत्ते थे जिनको बाहर बारिश में बांधा हुआ था और उनमें एक सेंट बर्नार्ड भी था, तो पूरा बहुत बुरी हालत थी. इसको आकर के हमने पुलिस स्टेशन में रिपोर्ट की. पुलिस के साथ वहाँ गई तो देखा वहाँ पे टोटल 9 डॉग्स मिले जिनकी हालत बहुत बहुत ज़्यादा बेकार है. बहुत उन पर क्रुएल्टी किया गया है. इवन वो उनको इतना खाना नहीं दिया गया, वो खुद का पोटी खुद ही खा रहे थे, ऐसी हालत थी वहाँ पर. सो पुलिस ने ऑफेंस रजिस्टर किया है. अभी ट्रीटमेंट के लिए हॉस्पिटल भेज रहे हैं डॉग्स को. भूमि जीवदा NGO है जहाँ पर भेजा जा रहा है. गेल्या कित्येक दिवसांपासून या कुत्र्यांना अत्यंत अपुऱ्या जागेत आणि अन्नविना ठेवत असल्याचे त्यांच्या परिस्थितीवरून दिसून आले. तर काही कुत्रे भुकेपोटी आपलीच विष्ठा खात असल्याचे आढळून आल्याची माहिती चेतन शर्मा यांनी दिली. या सर्व कुत्र्यांची बंगल्यातून सुटका करून त्यांना काही वेळ खडकपाडा पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर तातडीने औषधोपचार आवश्यक असल्याने या सर्वांना चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात हलवण्यात येत आहे. सुटका करण्यात आलेल्या या कुत्र्यांमध्ये 3 सायबेरियन हस्की, 1 डोंगो अर्जेंटिनो, 1 सेंट बर्नार्ड, 3 गोल्डन रेटविवर, 1 फ्रेंच मस्टिफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या एका कुत्र्याच्या पिल्लाची किंमतच सुमारे 70,000 घरात असल्याची माहिती प्राणीमित्राने दिली. वीरेंद्र पाल सिंग हा या कुत्र्यांचे ब्रीडिंग करून त्यातून 1,00,000 रुपये कमवत असल्याची शक्यता प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे. शुभम साळुंकेसह स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.